या मुद्द्यावर नेमकं काय घडलं, कसं काय कामकाज पुढे चालवायचं, हा पुढचं कामकाज करायचं का नाही करायचंय, आडावडे होत असेल तर मी आहे काय काय त्यांच्याबद्दल एका महिलेने गंभीर तक्रार केलेली आहे, तिच्यावर बलात्कार, तिच्यावर एक्सटॉर्शनची केस, तिची मारपीट, छळवणूक असे सगळे आरोप तिने केलेले आहेत। त्याबद्दल तिने मुंबईचे पोलीस कमिशनर यांच्याकडे रिसर तक्रार केलेली आहे। एवढंच नव्हे तर पीएमओ, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री तसेच प्रधानमंत्री तसेच राष्ट्रीय महिला आयोग, महाराष्ट्र महिला आयोग यांच्याकडे तक्रार केलेली आहे। तिच्या जीवाला धोका आहे असं तिने त्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे आणि तिला मुंबईचे पोलीस कमिशनर तिला दाद देत नाहीये, तिला तिच्या जीवाला धोका आहे असं तिने वारंवार सांगितलंय। या खासदाराकडून तिच्या जीवाला धोका आहे आणि तिला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे आहे, तिला मुंबईला यायचं आहे, तिला मुंबई कमिशनरना येऊन भेटायचंय, तिला प्रधानमंत्र्यांना भेटायचंय, तिला लोकसभा सेक्रेटेरिएटला भेटायचंय, परंतु तिला येऊ देत नाही, तिच्यावर प्रचंड दबाव आहे आणि या मॅटरमध्ये पोलीस का हस्तक्षेप करत नाही। आजच मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र दिलेलं आहे आणि या पूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मी मागणी करत आहे, एसआयटी चौकशीची मी मागणी करत आहे। सभापती महोदया, मी सभागृहाला अशी विनंती करतो की आज पुरवण्या मागण्या संपवाव्या लागतील। विनियोजन विधेयक आहे, जो विषय